व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. राजधानी नागपूरमध्ये इथं विदर्भवाद्यांचं आंदोलन सुरू आहे. हल्ला बोल आंदोलन आज पुकारलेलं आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीनं हे आंदोलन पुकारल्याचं दिसतंय. त्याचीच ही ताजी दृश्य आपण बघू शकतो. यामध्ये महिला सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. तर हिवाळी अधिवेशन सुरू असताना विदर्भवादी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. वेगळा विदर्भ राज्य द्या अशी मागणी ते करताना दिसत आहेत. आणि यामध्ये मोठ्या संख्येनं हे मोर्चेकरी सहभागी झाल्याचं दिसतंय. प्रचंड गर्दी इथं दिसून येते आहे. त्याचाच हा लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. इथं मोठ्या प्रमाणामध्ये तर नागपूरच्या मोरिश कॉलेजच्या टी पॉइंटवर हा मोर्चा सध्या सुरू आहे. त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. नागपुरात विदर्भवाद्यांचा हल्ला बोल आंदोलन सुरू झालं आहे. आणि या मोर्चामध्ये थोडी थोडकी नाही तर प्रचंड अशी गर्दी दिसतीये. त्यांच्या हातामध्ये फलक सुद्धा दिसून येत आहेत. वेगळ्या विदर्भाचे झेंडे सुद्धा इथं दिसून येत आहेत. आणि मोठ्या संख्येनं घोषणाबाजी करत वेगळं विदर्भ राज्य द्या अशी मागणी केली जाते. त्याचीच ही ताजी दृश्य आपण बघू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. तर त्यामुळे आता हे आंदोलनाची दखल सरकार घेणार का ते पाहावं लागणार आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी थेट नागपूरवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत संजय डाफ. त्यांच्याकडे जाऊया. संजय, काय सांगाल, मोठ्या संख्येनं इथं मोर्चेकरी जमल्याचं दिसतंय. महामोर्चा इथं दिसून येतोय. काय अपडेट्स आहेत सध्याचे? हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांचा मोर्चा जो आहे तो विधानभवनावर धडकलेला आहे. आणि या मोर्चाला या मॉरिस टी पॉइंटवर रोखण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येनं विदर्भातील विदर्भवादी जे आहेत या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आणि विदर्भाची मागणी जी आहे ते पुन्हा एकदा रेटून धरण्यात येत आहे. या ठिकाणी विदर्भ राज्य जन आंदोलन समितीच्या वतीनं हा मोर्चा जो आहे हा काढ. तर संजय, हे थेट मोर्चाच्या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तिकडून अपडेट आपल्याला देत आहेत. ही दृश्य आपण बघू शकतो. एकीकडे मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त आहे तर दुसरीकडे मोर्चेकरी आक्रमक झाले आहे. जे बॅरिकेडिंग केलेलं आहे मध्ये तिथे सुद्धा चढून हे मोर्चेकरी आंदोलन करताना दिसत आहेत. त्यांच्या हातामध्ये मशाल आणि वेगळ्या विदर्भाचा झेंडा सुद्धा दिसून येतोय. आपल्या मागण्यांसाठी हे मोर्चेकरी आक्रमक झाल्याचं सध्या दिसतंय. आणि तिकडचे वेळोवेळचे अपडेट आपले प्रतिनिधी संजय डाफ आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सध्या त्यांचा आवाज येत नाहीये पण ही दृश्य आपण बघू शकतोय.